तिथे जी दुर्घटना घडलेली, इमारत कोसळलेली आहे, त्याचे प्रत्यक्षदर्शी आपल्या बरोबर आहेत. मला सांगा नेमकी ही घटना कधी घडली, काय सांगाल? 4:30-5 समोरची गोष्ट आहे. आम्ही सर्व या ठिकाणी उभे होतो. समोरचा एक भाग थोडासा असा कोळ्याचा अडकला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगितलं बाबा क्रॅक पडतोय, तुम्ही ताबडतोब ह्या बाजूला या. तर बरेचसे फॅमिलीज आम्ही ह्या बाजूला आणायचा प्रयत्न झाला होता, परंतु जो शिडीचा भाग आहे तोच पूर्ण कोसळला, त्यामुळे वरती ह्या बाजूची मंडळी ह्या अडकली आणि काही जे वृद्ध लोक आहेत ते पटापट येऊ शकले नाहीत किंवा काय आले नाही, ते बहुतेक अडकल्याची शक्यता आहे वाटत. ही बिल्डिंगचं नाव काय आणि किती जुनी होती? अनुशली बिल्डिंग ही फार जुनी बिल्डिंग आहे. ह्या विभागामध्ये काय होतं, ह्या दक्षिण मुंबईमध्ये या इमारती बच्या ह्या लँडलॉर्डच्या बिल्डिंग असतात. लँडलॉर्ड म्हणतो टेनंट रिपेअर करतील, भाडोतरी म्हणतो लँडलॉर्ड बोलतो आणि भाडा करेल, याच्यामध्ये बऱ्याचशा इमारती अशा जर्जर अवस्थेत राहतात, त्यामुळे सरकार ह्याकडे पाहत बघत नाहीत आणि अशा दुर्घटना घडत असतात. आणि आता किती जण अडकले असतील असं वाटतं? माझ्या मते 5-6 जण लोक तरी अडकावेत असं मला समज, पण आता बघतो आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. हे होते मनसेचे स्थानिक नेते अवधूत चव्हाण. बघितलं की कशा पद्धतीने दुर्घटना घडली, बचाव कार्य या ठिकाणी जोरात सुरू झालेलं बघायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश अमित जोशी, झी 24 तास, मुंबई.